ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने ऑस्कर 2022 वितरण सोहळ्यात कॉमेडियन क्रिस रॉकला सर्वांसमोर थप्पड लगावली, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. क्रिस रॉकने मंचावर येताच एक विनोद केला. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली, कारण क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या एलोपिशा एरियाटा आजारपणाची खिल्ली उडवली. त्यानंतर एलोपिशा एरियाटा हा आजार म्हणजे काय, त्याची लक्षणे काय, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्यामुळे या आजाराविषयी जाणून घेऊया. एलोपिशा एरियाटा आजार कसा असतो? अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या मते एलोपिशा एरियाटा प्रकारात रोगप्रतिकारक शक्ती केसांच्या मुळांवर हल्ला करते. यामुळे तुमचे डोके आणि चेहऱ्यावरील केसांवर परिणाम होतो. सुरुवातीला कमी प्रमाणात केस गळतात, मात्र त्यानंतर काही वेळा मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू होते. टाळू व्यतिरिक्त काही लोकांना भुवया, पापण्या आणि चेहऱ्यावरही अशा प्रकारची समस्या उद्भवू लागते. या स्थितीत बनलेल्या पॅचमुळे केस परत येण्यास त्रास होतो. हा आजार झालेले बहुतेक लोक निरोगी असतात, त्यांना इतर कोणतीही लक्षणे आढळून येत नाही. हा रोग कोणत्याही वयात कोणालाही होऊ शकतो. तज्ज्ञांनुसार हा आजार 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये जास्त आढळतो. इतकेच नाही तर हा रोग खूप वेगाने वाढतो. कशामुळे होतो एलोपिशिया एरियाटा? एलोपिशिया एरियाटा एक ऑटोइम्युन आजार आहे. यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि पांढऱ्या रक्ताच्या पेशी, ज्यांचे काम आजारांशी लढण्याचे असते, अशा पेशी हेअर फॉलिक्सवर हल्ला करतात. त्यामुळे केस वेगाने गळायला सुरुवात होते. या रोगाचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र याला अनुवांशिक रोग देखील मानले जाते. आपल्या कुटुंबातील सदस्याकडून हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. याशिवाय जास्त ताण घेतल्यामुळे हा आजार देखील उद्भवू शकतो. मधुमेह किंवा संधिवात असलेल्या लोकांना देखील या आजाराचा धोका असू शकतो. एलोपिशिया एरियाटा कसा ओळखावा? एलोपिशिया एरियाटा या आजारात केस गळणे सर्वात सामान्य आहे. केस सहसा टाळूवर लहान पॅच मध्ये गळतात. हे पॅच अनेकदा काही सेंटीमीटर मोठे असू शकतात. केस गळणे अचानक सुरू होऊ शकते किंवा हळूहळू विकसित होऊ शकते. पॅच पडलेल्या भागात खाज सुटणे किंवा जळजळ देखील होऊ शकते. अर्ध्याहून अधिक रुग्ण उपचारानंतर एका वर्षात बरे होतात, मात्र ही समस्या पुन्हा येऊ शकते. उपचार काय आहे? एलोपिशिया एरियाटाच्या समस्येवर सध्या कोणताही विशिष्ट उपचार नाही. उपचारात डॉक्टर काही औषधे देऊ शकतात, ज्यामुळे केस लवकर वाढण्यास मदत होते. बहुतेक कॉर्टिकोस्टेरॉइड्स यासाठी वापरली जाऊ शकतात. उपचाराच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तीला स्वतःच्या पेशींना नुकसान होण्यापासून रोखण्याचा देखील प्रयत्न करतात. ही एक स्वयं प्रतिकार स्थिती असल्याने ती पूर्णपणे बरी होणे कठीण होऊ शकते. दरम्यान केस गळतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात उपचार सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.